उन्होंने ये भी कुछ कम नहीं तेरा दर छूटने के बाद हम अपने पास आए दिल टूटने के बाद मेरे जनाजे के पीछे सारा जहां निकला जनाजे ने प्रेत यात्रा मेरे जनाजे के पीछे सारा जहां निकला मगर वो नहीं निकले जिनके लिए जनाजा निकला नकवाट बघू बघा कोणाचे तुमचेच खाने मजबूत करून चालत राहा बाळा त्याची गरज आहे आणि अजून एक करा की जब उसी ने मेरे कब्र पर आके मुस्कुरा दिया कोई बात नहीं जब उसी ने मेरे कब्र पर आके मुस्कुरा दिया बिजली चमक के गिर पड़ी सारा कफन जला दिया बेटा दफन होऊ नका कफन जळू द्या जळलं तर रे आणि त्या निखाऱ्यातून आपण बाहेर आलेलो आहे त्यामुळे आपल्याला वेदना नाही करणार तर कोणाला करणार आता उदाहरणार्थ हा माझा विनय विनय एक मिनिट पुढे या विनयाचं लग्न केल्यापासून विनयालाही बिघडला लवकर येत नाही हा माझा विनय बघा माझं बाळ विनय सिंधुताई सपकाळ आई भीक मागत होती रेल्वेत माझ्यासारखी मी पण भीकच मागत होते रे आणि आजारी झाली रे बाळा आई आजारी झाली भिकाऱ्याला कोण रे ट्रीटमेंट देतात आणि 6 महिन्याचं बाळ तिच्या अंगावर रडत होतं आणि आई देवाघरी गेली होती बेटा माझा विनय 6 महिन्याचा होता आई मेलेली तिच्या अंगावर बाळ रडते कोणी उचलत नव्हतं मी उचललं तिची शेवटली सद्यत केली थिंबा थिंबाने दूध काढलं चमच्याने भरवलं आणि माझा विनय LLB झालाय विनय सिंधुताई सांगा आता एक पोरग पण झालं त्याला पण बायको आल्यापासून बिघडला आणि विषय आणि विशुद्धची बायको कॉम्प्युटर इंजिनियर आहे हां त्याच्यापेक्षा ती बायको मला जास्त घाबरते बरं का आणि तुला बायकोचे लाड करतो आणि यांच्या परीक्षा असताना सुद्धा ना वस्तीमध्ये जाऊन आदिवासी पाड्यांमध्ये जाऊन मुलांना शिकवतात संध्याकाळचे एक सांगू बेटा तुम्ही एवढा जगवेगळा रस्ता हाताळताय तुम्हाला त्रास होईल मा तुमचे अपमान होतील तुमच्या खोड्या काढले जातील तुमच्यासमोर संकटच उभे राहतील पाय देऊन उभं राहा रे आज देशाला त्याची गरज आहे बेटा मी 22 देशात जाऊन आलो पण माझा पेशा नाही मी सोडला मी जेव्हा उतरते ना विमानातून दे परदेशामध्ये तेव्हा तिथले आपले मराठी लोक जोरात ओरडतात जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र नऊवारी बेस्ट जय महाराष्ट्र म्हणून आपली अस्मिता आपण सोडायची नाही त्याला धरून पुढे जायचं माझ्याकडे तू तुम्हाला असाने गुरुजीच वाटायला खरं बेटा असाच राहा बदगू नकोस असंच काम करत राहा माझ्या शुभेच्छा पिलांना अडचणी येतात दिवस अरे अंधार आल्याशिवाय दिवस कुठे उगवतो रात्र ठरलेली आहे रे पण दिवस तर उगवणार आहे ना जाऊ द्या इंतजार करा एका रात्रीचा तुम्ही पण तिथे बघायला मुलांना आवडलं कुठे कल्याणला जायचं अरे तुला खरं वाटणार मी कल्याण स्टेशनला भीक मागत होते मी 22 दिवस कल्याण स्टेशनला भीक मागत होती मी 20 वर्षाची होते आता मी 22 वर्षाची आहे 10 दिवसाचं बाळ होतं कल्याण स्टेशनला मी भीक मागितली अरे हां ते कोळशेवाडी वगैरे सगळं मला माहिती आहे लई भीक मागायची मी तिथे जेवायची भिकाऱ्यांसोबत जेवायची मी भिकाऱ्यांना खायला द्यायची भिकारी मला संरक्षण द्यायचे माझ्या अवतीभोवती झोपायचे पण ते ओरिजिनल भिकारी पटापट्टा झोपायचे मी डुप्लिकेट भिकारी मला सगळ्या ठिकाणी प्रवेश फसायचे रे म्हणून बेटा भीक मागत मागत इथपर्यंत आले बाळा मोठी श्रीमंत नव्हते अरे मी भुकेने शिकवली लोक म्हणतात माई एवढं सगळं काम कसं केलं तू बाबा मी केलं नाही मला जी भूक लागली ते दुसऱ्याची भूक कळाली रे भुकेने भुकेपर्यंत मला नेलं बस बाकी काय नाही त्यामुळे जगा बेटा ऊन पावसाचा खेळ असतो आयुष्य म्हणजे आपलं नवीन होणार ना मला वाटतं आपण माईंच्या माईंचे पाय पडले म्हणजे नवदुर्गा सगळ्यांचे आशीर्वाद आलेले आहेत आपल्याला नारळ बिरळ फोडतो मी चलू मग आता माई 2 मिनिट काय रे बाबा कोकम थंड आहे मला थंड चालत आणि विशुद्धची बायको कॉम्प्युटर इंजिनियर आहे हा त्याच्यापेक्षा ती बायको मला जास्त घाबरते बरं का आणि तुला बायकोचे लाड करतो
आणि यांच्या परीक्षा असताना सुद्धा ना वस्तीमध्ये जाऊन आदिवासी पाड्यांमध्ये जाऊन मुलांना शिकवत संध्याकाळचे. एक सांगू बेटा, तुम्ही एवढा जगवेगळा रस्ता हाताळताय, तुम्हाला त्रास होईल, मग तुमचे अपमान होतील, तुमच्या खोड्या काढले जातील, तुमच्या समोर संकटच उभे राहतील. पाय देऊन उभं राहा रे, आज देशाला त्याची गरज आहे बेटा. मी 22 देशात जाऊन आलो पण माझा पेशा नाही मी सोडला. मी जेव्हा उतरते ना विमानातून दे परदेशामध्ये, तेव्हा तिथले आपले मराठी लोक जोरात ओरडतात, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, नऊवारी बेस्ट, जय महाराष्ट्र. म्हणून आपली अस्मिता आपण सोडायची नाही, त्याला धरून पुढे जायचं माझ्याकडे. मग तू तुम्हाला असाने गुरुजीच वाटायला लागला. खरं बेटा, असाच राहा, बदगू नकोस, असंच काम करत राहा. माझ्या शुभेच्छा पिला ना, अडचणी येतात दिवस. अरे अन्नार आल्याशिवाय दिवस कुठे उगवत? रात्र ठरलेली आहे रे, पण दिवस तर उगवणार आहे ना. जाऊ द्या, इंतजार करा एका रात्रीचा. तुम्ही पण तिथे बघायला मुलांना आवडलं. कुठे? कल्याणला जायला. अरे तुला खरं वाटणार, मी कल्याण स्टेशनला भीक मागत होते. मी 22 दिवस कल्याण स्टेशनला भीक मागत होती. मी 20 वर्षाची होते, आता मी 22 वर्षाची आहे. 10 दिवसाचं बाळ होतं. कल्याण स्टेशनला मी भीक मागितली अरे. हां, ते कोळशेवाडी वगैरे सगळं मला माहीत आहे. लई भीक मागायची मी तिथे, जेवायची भिकाऱ्यांसोबत, जेवायची मी भिकाऱ्यांना खायला द्यायची, भिकारी मला संरक्षण द्यायचे. माझ्या अवतीभोवती झोपायचे, पण ते ओरिजिनल भिकारी पटापट्टा झोपायचे, मी डुप्लिकेट भिकारी. मला सगळ्या ठिकाणी प्रवेश फसायचे रे. म्हणून बेटा, भीक मागत मागत इथपर्यंत आले बाळा. मोठी श्रीमंत नव्हते अरे, मी भूकेने शिकवली. लोक म्हणतात, माई एवढं सगळं काम कसं केलं तू? बाबा, मी केलं नाही, मला जी भूक लागली ते दुसऱ्याची भूक कळाली रे. भूकेने भूकेपर्यंत मला नेलं, बस बाकी काय नाही. त्यामुळे जगा बेटा, ऊन पावसाचा खेळ असतो आयुष्य. म्हणजे आपलं नवीन होणार ना, मला वाटतं आपण माईंच्या नवीनला ओपनिंगला आपण माईंनाच आवडेल, कारण माईंचे पाय पडले म्हणजे नवदुर्गा सगळ्यांचेच आशीर्वाद आलेले आहेत आपल्याला. नारळ बिरळ फुटते. मी चलू मग आता. माई दोनच मिनिट काय रे बाबा, कोकम फोडून देत. थंड आहे. मला थंड चालत.